विंचू अनेकांना डसला आणि आता महादेवाच्या पिंडीवर मोदींकडे जाऊन बसला असं म्हणत विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. माझ्या जीवाशीही काही खेळ होऊ शकतो अशी वाच्यता शिवतारे यांनी केली आहे. विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे. अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही. ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. माझ्या जीवाशी सुद्धा काही खेळ होऊ शकतो. अनेक उदाहरणं अशी झाली आहेत. सोलापूरला मला वाटते सिद्धरामाप्पा मेत्रे आणि ही लढाई जेव्हा सुरू होती त्याच्यात गोळीबार झाला होता. मला भीती आहे. भीती म्हणजे मी भीत नाही, पण काही मोठे गुंड सुद्धा वेगळ्या पद्धतीने गोड पद्धतीने मला संपर्कात येऊन बापू जरा विचार करा काय करा. मोठे गुंड आता गुंड मला कशाला बोलले, योग्य वेळेस त्याची सगळी माहिती जी आहे.